पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. त्याचा फोन सारखा बिझी लागतोय. आता मी याला उर्मी विषयी कसं सांगू? काय तू माझ्या घरी गेला होतास? कोणी भेटलं का तुला? कोणी काही बोललं का तुझ्याशी? तू माझ्या घरी गेला होता, मला फोन करायचास ना तू? प्रभास बोल ना काहीतरी. तू मला काही बोलू दिलंस तर मी बोलेन ना. शांत हो तू आधी. कशी शांत हो? केवढी मोठी गडबड झाली असते तुला माहिती नाही. कसली गडबड? वीणा, हॅलो वीणा, वीणा ऐकू येते का तुला माझं? प्रभास ऐक ना, आज आपण भेटलो नाही तर तुला असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल ना. मला तर खूप जास्त वाटतंय, असं काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. म्हणूनच ना मी तुला लवकरच भेटणार आहे. ऍक्च्युली वीणा, मला सुद्धा तुला लवकरात लवकर भेटायचं. म्हणजे मला तुला महत्वाचं काहीतरी विचारायचंय. म्हणजे ऍक्च्युली मला आत्ता नको, उद्या भेटून बोलू. हा मुलगा कोणाशी बोलत असतो एवढा वेळ? ठीक आहे, मग उद्या डायरेक्टली मी तुझ्या घरी येतो. हा, घरी नको, घरी नको, आपण बाहेर भेटूया. मी तुला कळवते ना वेळ आणि जागा दोन्ही. ठीक आहे, ऍज यू से. ओके, बाय बाय. प्रत्येक बिझनेसमॅनला वेळेची किंमत असते आणि ती मलाही आहे. माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विषय काढून मी तुमचा आणि माझा वेळ वाया घालवतोय. पण जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की सांगेन सर. एक बिझनेसमन म्हणून तुम्ही कितीही मोठे असाल आहात, पण एक बाप म्हणून तुम्ही काय आहात हे फक्त तुमची मुलगीच तुम्हाला सांगू शकते. आणि आत्ता तरी मला तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल फक्त अनादर दिसतोय. मीर थांब. त्याला भेटून त्याच्याशी फोनवर बोलून भागत नाही वाटत तुझं? कोणाबद्दल बोलतेस तू मामी अत्त्या? कोणाबद्दल बोलतेस तू मामी अत्त्या? चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणि मनात चोरटे भाव. मामी अत्त्या, अगं तू काय बोलतेस ते मला खरंच समजत नाहीये. पण मला सगळं समजलंय ना. देवळात जाते म्हणून घरातून बाहेर जातेस, नको नको त्यांना नादी लावतेस, आणि मग ह्या देवीला भेटायला तिचे भक्त पार घरापर्यंत येतात. आज सकाळी एक जण आला होता ना तसा. आम्ही ते कोण आलं होतं सकाळी? ते तूच सांग मला. तूच जातेस त्याला भेटायला, त्याच्याबरोबर गाणी गातेस, हातात हात घालून फिरतही असशील. मामी आत्ते काय बोलतेस तू? आणि तुलाही माहितीये माझा कुणीच मित्र नाहीये. माझा पांडुरंगच माझा सखा आहे. हो का? मग सकाळी जो तुला शोधत आला होता
तो काय स्वर्गातून टपकला होता? मग तू सांग ना, कोण मुलगा होता तो? तुझा मित्र? मी देवा शपथ सांगते, माझा कोणीच मित्र नाहीये. झालं म्हणजे आता देवाची सुद्धा खोटी शपथ घ्यायला लागलीस तू. मामी, त्या मोबाईलवर बोट चालवण्यापेक्षा स्वयंपाकघरात हात चालव. मगाशी आमटी ठेवलीस ना गॅसवर उकळायला, तिचं बघ काय झालं ते. जा. सकाळी जो मुलगा वेणाला भेटायला आला, त्याचं आणि वेणाचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. मला हे सगळं आजच्या आज दादाशी बोलायलाच हवं. माझ्यावर राग धरून बसलायस ना? आता बघ तुझी मुलगी काय करतेय ते. कशी आहेस? मेरी प्यारी बहना, सुनो ना, सुनो ना. मी प्लीज, मग आत्ता काही नको. आत्ता मी खूप गडबडीत आहे, स्वयंपाक झाला की बोल. हा, स्वयंपाक रोजचाच आहे ताई, माझं काम खूप महत्वाचं आहे. प्लीज ऐक ना, प्लीज प्लीज प्लीज. उर्मी, नंतर बोलू म्हटलं ना मी, नंतर बोल. नाही ग ताई, माझा प्रत्येक क्षण आणि क्षण महत्वाचा आहे. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी कंट्रोल मध्ये घ्यायच्या. ते म्हणतात ना, आग लागल्यावर विहीर खणून काही उपयोग नाही. आग नाही, पाणी. तहान. हा तहान, ते जे काही असेल ते. ताई, मला तुझी मदत हवी आहे, प्लीज ऐक ना, प्लीज. मी ऐक ना प्लीज. हे बघ, 5 मिनिटं दे, मी पटकन काम आटोपते आणि तुझ्याशी बोलते. ठीक आहे, मग मी इथेच थांबते. वीणा. बाबांनी हाक मारली मला, मी बघून येते काय काम. अगं, काहीतरी महत्वाचं असेल, तू लक्ष दे बरं आमटीकडे. माझं सुद्धा महत्व. आले आले आले. चीटिंग आहे. मिस कॉल. कोणाचा नंबर आहे? सकाळी सुद्धा मला याच नंबर वरून फोन आला होता. कोण असेल हा माणूस? प्रभासचा नंबर हीच. हॅलो हॅलो, हा कुणाचा नंबर आहे? मला सकाळपासून या नंबरवरून कॉल येतोय. मी कॉल बॅक केला तर कुणी काही बोललंच नाही. हा सगळा काय प्रकार आहे? हॅलो हॅलो. रॉंग नंबर. प्रभासचा नंबर वीणाताईकडे. काय कॉल केला असेल तिने? प्रभास, तू आत्ता ऑफिस मध्ये? तुला भेटायला आलो. पॉकेट मनी संपला वाटते. काका, तुला माहितीये ना, मी आजपर्यंत कधीतरी अत्तूकडे पॉकेट मनी मागायला आलोय. गंमत गंमत केली रे. गंमत. आणि तुला पैशाची तशी काय गरज आहे ना? म्हणजे तुझ्या मनात इच्छा आली तरी सुद्धा शैलजा लगेच ती गोष्ट तुझ्या समोर हजर करते. मग तू तिच्या किती मनाविरुद्ध वागलास तरी चालेल. गंमत गंमत केली रे. शैला मीटिंग मध्ये. तुझं काय काम असेल ते मला सांगितलंस तरी चालेल. अरे काका, ऍक्च्युली अत्तूचा कॉल आला होता. काय? ती म्हणाली की उद्या काहीतरी लँड डील आहे तर ती बाहेर जाणार आहे. आणि तिचं म्हणणं की मी पण तिथे जावं. जा की. काय काम असतं नाहीतरी? म्हणजे तू कामासाठी तिच्याबरोबर बाहेर गेलास तर बरं वाटेल ना तिला. नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की
माझी ऑलरेडी एक कमिटमेंट आहे उद्या. ते कर ना कम्प्लीट, काय प्रॉब्लेम आहे? अत्तू, तुला वाईट वाटेल ना? काय ना वाटत, कसं उद्याची मीटिंग फार महत्वाची नाही आहे. आणि तुझी अत्तूबरोबर कमिटमेंट काय आहे? तू नवीन वर्षात ऑफिस जॉईन करणार आहेस, त्यामुळे तू तुझी आत्ताची कमिटमेंट कम्प्लीट करूच शकतोस. आणि तुझा काही निरोप असेल ना तो मी देतो ना शैलजाला. तुझा प्रभास, मी आहे ना. अरे मी बोलतो तुझ्या आत्तूशी. नक्की काय, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? नियती पण काय चान्स देते तर सिक्सरच मारतो. प्रभास सदावर्ते आउट ऑफ द स्टेडियम. उर्मी, उर्मी सोड, सोड, लागेल तुला सोड. पकड बेडीस, मार, जीव घे माझा. उर्मी तसा जीव घे, बेडीस का काय बघतेस तू? हे बघ, तुला कुणी बोललं असेल फरक पडतो का तुला? ताई मी नकोच तुला. ताई मी मेले ना तर सगळ्यात जास्त आनंद तुला होणार आहे. उर्मी बासा, काय झालं? राग आला? हा, खरं बोलले म्हणून राग आला का? फोन केलास प्रभासला? मला जो मुलगा आवडतो त्याच्याशी मैत्री करून त्याला आपलंस करून घ्यायचंय तुला. उर्मी तू, हे बघ, असं काही लक्षात ठेव ताई, माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. आणि जर केलीस तर खरंच स्वतःचा जीव घेईन. उर्मी, आणि त्याला जबाबदार तू अशी. उर्मी वीणा, तुला काय लाज लज्जा? तू उर्मीवर ओरडतेस मामी? तेव्हा मी बघ ना ग, उगच ओरडते माझ्यावरती. सतत माझ्या मागे 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 करत असते. मला शांतपणे जगूच देत नाही ती. सगळी प्रायव्हसी खाऊन टाकली आहे तिने माझी. तुला माहिती तिने काय केलं? आत्ता फोन चेक केला माझा. मी कुणाशी बोलतीये, काय बोलतीये, किती बोलतीये, या सगळ्याची माहिती हवी असते हिला. मम्मी तू माझी आई आहेस तरी सुद्धा तू असं करत नाही. पण ती बघ, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटक. माझा सख्खा भाऊ माझा मानसिक छळ करतो आणि ही त्याची मुलगी माझ्या मुलीला छळते. अगं मामी आत्ता मी तिच्या भल्यासाठी बोलतीये. उर्मीच्या भल्याचा विचार तू करू नकोस. हा, त्याची काहीही गरज नाही. तू तुझं बघ काय ते. आणि काय ग, तू उर्मीवर लक्ष ठेवतेस. आणि तुझं काय, तुझी सगळी प्रकरण तुला बरोबर झाकून ठेवता येतात. मामी आत्या, माझ्यावर आवाज चढवून बोलू नकोस. हा, तू किती आतल्या गाठीची आहेस ना ते मला चांगलंच समजलंय आज. तो तुझा मित्र तुला शोधत घरी आला होता. नशीब मी होते तेव्हा घरी. मामी आता मी मगाशीच सांगितलं माझा कुणीही मित्र नाहीये. हो का? मग आपल्या घरात अजून एक वीणा आहे का? तो मला सरळ सरळ म्हणाला मी वीणाला भेटायला आलोय. आज आम्ही भेटणार आहोत. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतो. हो ना, तुम्ही पार्कात भेटता, तिथे गाणी गाता. ना सोड, तू तू नको बोलूस तिच्याशी. मला तर ना ताईचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. चल तू, चल बरं, मागे नको मी काय. आणि हे तू मला आत्ता सांगतोस? गाडीत सांगितलं असतं आणि तुझं काही बरं वाईट झालं. प्रभास बद्दल बोलतो आपण. हे शक्यच नाही. प्रभास स्वतःहून माझ्या बरोबर यायला तयार झाला होता. असेल, पण आता त्याचा मूड चेंज झाला असेल. पण त्याने हे मला का नाही सांगितलं? काय माहिती, म्हणजे तो ऑफिस मध्ये आला, त्याला कळलं की तू मीटिंग मध्येस, तेव्हा मला पटकन निरोप दिला आणि वाऱ्यासारखं निघून पण गेला. मी बोलते त्याच्याशी. घरी आलाच असेल ना तो. गाडी नाहीये त्याची, नसेल आला असतो.
प्रभासची काळजी वाटते शैलेशा मला. म्हणजे तो म्हणलाय खरं की नवीन वर्षापासून मी ऑफिस जॉईन करतो, मला काय खरं वाटत नाही त्याचं. म्हणजे बघ ना, त्याच्याकडे पुस्तकच रेडी आहे कारणांचं, दरवेळेला नवीन कारण. पण आपला मिहिर बघ, रोज न चुकता ऑफिसमध्ये येतो की नाही. आज कुठे होता? रोजच्या रोज न चुकता येणारा तुझा मिहिर आज कुठे होता? ते ऑफिसच्या काम, म्हणजे काम झालं असेल ना त्याचं, म्हणून गेला. हो, कोणतं काम? ते लँड नाही, त्याला कपडे घ्यायचे होते नवीन. म्हणजे मित्राचं लग्न आहे ना, आणि लग्नात नवीन कपडे पाहिजे ना, ते घाण दिसते. बास बास, उगाच नॉनसेन्स काहीतरी बोलून डोकं फिरवू नको माझं. तुम्हाला आधीच सगळं सांगितलं, तुम्हाला काम करायचंय की नाही. मग ऐन वेळेला कमिटमेंट केली आवड, मग ऐन वेळेला ही गडबड का काम. तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होतं, तुम्हाला काम करायचंय की ऐन कमिटमेंट न पाळणं आणि मुळात तुम्ही कमी करणं. शैलजा साधं काम जमलं, तुम्हाला आधीच सगळं सांगितलं नाही. तुम्हाला काम करायचंय की ऐन वेळेला ही गडबड का आणि मुळात तुम्ही कमी न पाळणाऱ्या माणसांबरोबर डील करणं, एवढं साधं काम जमत नाहीये. शैलजा सदावर्तेला आवडत नाही. वाट चुकलेला माणूस तुझ्याद्वारे येतो आणि तू त्याला योग्य मार्ग दाखवतोस. पण माझ्या बाबतीत तर कुठली वाट निवडावी हीच मोठी समस्या आहे. इथे एक माणूस माझ्यावर बेस्त लावून बसलाय आणि मला त्याच्या विश्वासाला तळा जाऊ द्यायचा नाहीये. आणि तिथे शैलजाला समोर जाण्याचं धाडस होत नाही. एकीकडे माझे आदर्श आणि दुसरीकडे माझा भूतकाळ. शैलजाने मला बघितल्यावर तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल ही भीती. कुठल्या वळणावर आणून ठेवले असेल पांडुरंग. आता तूच योग्य मार्ग दाखव, तूच वाट दाखव पांडुरंग. विणा, उर्मिला तू तुझ्या सख्ख्या बहिणीसारखं जपतेस, तिचे सगळे लाड करतेस, तिची सगळी कामं करतेस. अगं, तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्यासाठी खोट सुद्धा बोललीयस आणि ती तरी आज असं वागली. चिका ग, मला एक गोष्ट तर अजूनही समजली नाहीये. कोणती? म्हणजे सकाळी जो कोणी मुलगा मला भेटायला आला होता, कोण होता तो? कारण तुला तर माहितीच आहे मी कोणत्याच मुलांशी नाही बोलत. नाही नाही विणा, मला असं वाटतंय की मामी त्याला ना काहीतरी गैरसमज झाला. नाही, गैरसमज वगैरे नाही झालेला. किंवा मग तुला तेवढ्यापुरतं गप्प करण्यासाठी ती असं करत असे. विणा यार, ऐक ना, तू फार मनाला नको लावून घेऊ. शिका, असं कसं बोलतेस मनाला नको लावून घेऊ? तिने किती चुकीचे आरोप केलेत माझ्यावर आणि हे सगळं ती बाबांसमोर बोलली तर त्यांना किती त्रास होईल, आमच्या घरातलं वातावरण बिघडेल. म्हणा ग, मला माहितीये ग, मामी त्याने जे काही आरोप केलेत ना ते सगळे बिनबुडाचे. चिका, मला काय वाटतं माहितीये? काय? मी एकदा शांतपणे बोलून बघते मामी आत्याशी, म्हणजे जर तिचा खरंच गैरसमज झाला असेल ना तर तो दूर होईल. नाही वेळ, मला असं वाटतं तूच आज बाबांना ना हे सगळं सांगून टाक. कसं? म्हणा ग, बाबांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर आणि आता तेच या गोष्टीचा निकाल लावतील. नाही चिका, त्यांना जर हे सगळं कळलं ना तर खूप त्रास होईल. मीणा ग, हे सगळं त्यांना तुझ्याकडून कळलं ना तर त्यांना काही क्षणापुरता त्रास होईल, पण जर मामित्याकडून समजलं ना तर फक्त विचार कर त्यांच्या मनाला किती त्रास होईल. मीणा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू आज बाबांना सगळं सांगणारस. विणा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवंय. विणा.